राहुरी ग्रामीण रुग्णालयाच्या प्रलंबित नवीन इमारतीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात आणि तालुकाध्यक्ष विलास नाना साळवे यांच्या नेतृत्वाखाली नगर मनमाड राज्यमार्गावर जिजाऊ चौकामध्ये 12 दरम्यान रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. यावेळी प्रशासन आणि येथील प्रस्थापितांचा तीव्र निषेधही करण्यात आला. तर या आंदोलनाप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते अरुण साळवे, पापा बिवाल, सचिन साळवे, निलेश जगधने, गुलशन बिवाल, तानसेन बिवाल, बाबासाहेब शेलार, राजेंद्र जगधने, कांतीलाल जगधने, संजय संसारे, तुषार दिवे, सीताराम दिवे, किशोर पंडित, मयूर कदम, विकी पंडित, किरण पंडित, नेल्सन कदम, माऊली भागवत, बाळू पडागळे आदींसह रिपाई कार्यकर्ते, पदाधिकारी यांची उपस्थिती होती. तहसीलदार अनिल दमडे, जिल्हा निवासी वैद्यकीय अधिकारी संजीव बेळंबे, ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधिकारी वर्षा डोईफोडे, सार्वजनिक बांधकाम उपअभियंता फुलचंद जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक जयवंत शिरसाट यांचीही हजेरी होती. तर लेखी आश्वासन मिळाल्यानंतरच रिपाईच्या पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना निवेदन दिलं. रास्ता रोको सुरू झाल्यावर रस्त्याच्या दोनही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. तब्बल 1.5 तास हे रास्ता रोको आंदोलन सुरू होतं. त्यामुळं रस्त्यावर वाहतुकीची कोंडी झाली. जो खडागडा आहे त्या लढा खऱ्या अर्थाने सार्वजनिक बांधकामच्या अधिकारी आणि जिल्हा शिवसेनेच्या अधिकारी यांच्या वर्गामध्ये आहे. रायला बस नाही त्याला स्थानिक तर ते त्यांच्या सोयीसाठी 100% दवाखाना इथून बाहेर कसा हरवले असा प्रयत्न करते. परंतु आम्ही रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया आणि आमचे जेवढे बहुजन चळवळीतले आमचे मित्रपक्ष आहेत सगळे आम्ही सगळ्याला एकत्र धरून आम्ही आमच्या अन्यायासाठी आम्ही सर्व दलित पक्ष आम्ही शेवटपर्यंत एकत्र आहोत आणि हे सगळं आम्ही या तालुक्यातल्या प्रस्थापितांना आम्ही दाखवून देऊ. यांनी जर 10 दिवसांमध्ये या पत्रावर कारवाई केली नाही तर आम्ही वर्षा बंगल्यावर आम्ही आत्महत्याचा प्रयत्न करणार आहोत. परंतु जिल्हा सिव्हिल अधिकारी यांचे पण आम्ही कार्याला टाळू ठरण्याचा प्रयत्न करणार 100%. आम्ही नगरमध्ये त्यांना काम करू देणार नाही जर त्यांनी कारवाई केली नाही तर. याच्या अगोदर आतापर्यंत भरपूर ऍक्सिडेंट झाले आहेत परंतु त्यांनी आम्हाला लेखी पत्र देऊन त्यांनी 10 दिवसानंतर जर भूमिपूजन केलं नाही आणि त्याच्यानंतर जर काही अपघात झाले आणि त्या अपघात रस्त्यात जाताना जर त्यांना विलंब झाला आणि त्या जागेवर मुखी पडले तर त्याची सगळी जबाबदारी इथले सार्वजनिक बांधकामचे अधिकारी आणि जिल्हा शिवसेनेचे अधिकारी यांनी राहील आणि त्यांच्यावर आम्ही 1000% मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करणार म्हणजे करणार. आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने चक्का जाम आंदोलन सुरू करण्यात आलं होतं. तर आम्हाला सिव्हिल सर्जन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांनी लेखी पत्र दिलेलं आहे की नवीन अद्ययावत इमारत जे पहिलं ग्रामीण रुग्णालय होतं तिथे चालू करण्याबाबत आम्हाला काहीही हरकत नाही आणि जो संबंधित इसम आहे त्याची कुठल्याही प्रकारची अडचण नाही असं आम्हाला सिव्हिल सर्जन आणि सार्वजनिक बांधकामाचे अभियंता यांनी आम्हाला असं पत्र दिलेलं आहे. त्यानंतर आमचं जे आंदोलन होतं रस्ता रोकोचं त्यामुळं आम्ही रस्ता रोकोचं आंदोलन तात्पुरतं स्थगित केलेलं आहे. जर 10 दिवसांमध्ये जर तिथं बांधकाम सुरू करण्यात आलं नाही तर आम्ही आमचं शिष्टमंडळ सुरेंद्र भाऊ थोरात यांच्या नेतृत्वाखाली आरपीआयचे जिल्हा अध्यक्ष सुरेंद्र भाऊ थोरात यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्र्यांच्या वर्ष बांगल्यावर सामूहिकरित्या आत्मदहन करणार आहोत आणि याची दखल सर्व प्रशासनावर राहणार आहे आणि वेळ प्रसंगी रक्त सांडलं तरी चालत पण आम्ही मागं हटणार नाही आणि जे इथले प्रस्थापित असून त्यांना पण सांगू इच्छितो का तुमचं कदापि ही स्वप्न पूर्ण होऊ देणार नाही आणि इथं जे तुम्हाला व्यापारी संकुलन बांधायचं असेल किंवा ती जागा गिळंकृत करायची असेल तर तुमचं स्वप्न कधीही पूर्ण होऊ देणार नाही. जिल्हा रुग्णालय अहमदनगर जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या वतीने तुम्हाला आश्वस्त करू इच्छितो की काल आपण बैठक आयोजित केली होती त्याच्यामध्ये काही मुद्द्यावर चर्चा झाली होती. ज्या ग्रामीण रुग्णालयाच्या जुनं ग्रामीण रुग्णालय पाडून नवीन ग्रामीण रुग्णालय त्याच ठिकाणी बांधण्यासंदर्भात आपण सखोल चर्चा काल केली होती. परंतु कोर्टात गेलेल्या व्यक्तीने जिल्हा शल्य चिकित्सक किंवा बांधकाम विभागाला पाठी न केल्यामुळे त्याची कागदपत्र उपलब्ध नव्हती. त्यांनी नगरपालिका आणि गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र म्हणजे कलेक्टरला पाठी केलेला आहे. परंतु आज सकाळी जिल्हा शल्य चिकित्सक माननीय गाडेसाहेब हे कोर्टात जाऊन त्यांनी कागदपत्र मिळवली आणि त्या कोर्टातल्या कागदपत्रावर जज जे आहेत आपले उच्चस्तर दिवाणी न्यायालय अहमदनगर
यांनी कुठलाही मनाई हुकूम दाखल न केल्यामुळे आम्ही ताबडतोब भूमी अभिलेखेला आदेशित केलेला आहे की त्यांनी जागा मोजून द्यावी. तसंच उपअभियंता बांधकाम विभाग राहुरी यांना आदेशित केलेले की त्यांनी पुढील कारवाई सुरू करावी. सुहास जाधवसह शरद पाचरणे, सी न्यूज मराठी, राहुरी.